आता तुम्हाला सर्वांनाही माहिती आहे, सगळ्या गोष्टी घडून गेल्या, त्यातले खुलासे झालेले आहेत. आता त्याच्याबद्दल बोलण्यात मला काही म्हणजे रस नाही त्या गोष्टीमध्ये. मी फक्त लढायचं एवढं ठरवलेलं आहे. संभाव्य लढत जी इथे होईल, हे पहा, मी माझ्यासमोर कोणता पक्ष आहे, कोणतं चिन्ह याला कधी हे करत नाही किंवा कोण व्यक्ती आहे बघत नाही. मी फक्त विकासावरती इलेक्शन लढतो. कोणी काय आरोप करू, कोणी काय त्याच्यावर करू, त्याच्याबद्दल मला काय नाही. मी आज एक मी आजपर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये जितका निधी मी आणला आहे याच्या अगोदरच्या कोणत्याही आमदाराने आणला असेल तर मला दाखवा, मग माझ्यासमोर या तुम्ही. त्याबद्दल मला जनतेवरती पूर्ण भरोसा आहे. हे आजकाल जे चाललं आहे की चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी मांडल्या त्यात त्यांनी काही फरक पडत नाही. जनता खूप हुशार आहे, त्यांना सगळं माहिती आहे मी कसं आहे, ते कसे आहे, सगळं माहिती आहे. म्हणूनच कदाचित अजित पवार, म्हणजे तुम्ही जे निधी म्हटलं, अजित पवार स्वतः अर्थमंत्री राज्याचे आहेत. सगळ्यांचे फोन आले. बरं, मला दादांनी सांगितले किंवा प्रफुल्लभाईंचं झालं, ठाकरे साहेबांनी पण फोन केलेला आहे, त्यामुळे मला काळजी नाही. बरं, ए व्ही फॉर्म आपल्याला कधी दिला आणि काय सांगितलेलं आहे? मला त्यांनी माझी उमेदवारी फायनल आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक चर्चा जी अलीकडच्या काळात होती ती म्हणजे की वडगाव शेरीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे की काय, कारण तुमचे मित्रपक्ष असलेले तिथेही एक प्रमुख दावेदार आहेत, अशी काही शक्यता? तो निर्णय दादा घेतील ना, कारण लढणं हा माझा म्हणजे फायनल आहे. बाकी काय तर ते निर्णय दादा घेतील. पण तुम्ही लढणार आहात नक्की? एवढा 100% लढणार आहे. मैत्रीपूर्ण लढत होण्याची काही शक्यता तसं काही नाही ना? मला तर नाही वाटत, कारण मग अशाच तर अनेक जागी मैत्रीपूर्ण लढत करावं लागतील. तुम्हाला काय वाटतं साधारण? माझ्या समोरचे उमेदवार म्हणजे आदरणीय पवारसाहेबांबद्दल मला काय मादर राहिलेलं आहे, पण फक्त त्यांची सहानुभूती घेऊन लढणार असेल ना, तर जनता एवढी मूर्ख नाही. जनतेला काम करणारा माणूस लागतो. आणि मला आज ह्या मतदारसंघामध्ये 1510 कोटी रुपयाचा निधी मी आणलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक मोठे मोठे उपक्रम केलेले आहेत, ते महानगरपालिकेच्या माध्यमातून असून, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, नेहमीच दादांनी मला सपोर्ट केला आणि दादांच्या माध्यमातून निधी आलेला आहे. त्यामुळं येत्या काळामध्ये या ठिकाणी जनता फक्त विकासाला मत देईन, हे काय आजकाल चाललेलं आहे याला कोणी बीक घालणार नाही. साहेबांनी देखील ते कसं काय मी सांगू शकतो, कारण ते नेत्यांसमोर काय प्रश्न आले, कशा पद्धतीने ते त्यांना टॅकल करतात त्याच्यावरती डिपेंड आहे. कारण दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुम्हाला डॅमेज करण्याचा काही प्रयत्न केले की त्या दिवशी तुम्हाला खुलासा केला, ते आमचे आदरणीय आहेत, त्यांनी माझा कान पकडायचा पण अधिकार आहे की किंवा त्यांनी माझ्यावरती टीका करणं हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्याबद्दल मी म्हणजे माझी 3 पिढ्या त्यांच्याबरोबर काम केलं, त्यामुळे त्यांच्यावरती मी काही बोलू इच्छित नाही. आणि अगदीच कॉम्प्रोमाइज करायची वेळ आली की समजा मित्रपक्षाला ही जागा द्यायची असा काही निर्णय धर्म आयुतीमध्ये झाला दर तरचा विषय, त्यावेळी तुमची भूमिका काय असणार? मला वाटतच नाही ती गोष्ट. इथं जर ठरलेलं आहे की जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांची ती जागा आहे ती त्यांना मिळणार आहे, जर तर होती जाण्याचा काही प्रश्नच येत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.